ராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் சுகாசாரிகே பூர்ண வைராக்கியஜாச்சே வசிஷ்டா பரிஜான யோகேஸ்வராச்சே கவி வால்மீகா சாரிகா மாநாய சா நமஸ்கார வாஜா சத்குரு ராமதாசா ஜெய ஜெய ரகுவீர சமர்த்த பக்த சௌ சந்தியாதைன்னாஹி மீ வந்தன கர்த்தே. त्यांनी खूप छान छान उपक्रम चालू केलेत आणि त्या सगळ्या उपक्रमांमुळे आपल्या ज्ञानात आणि एकंदर याच्यात भरच पडत आहे, आपल्याला खूप आनंद वाढत आहे आपला. तर आत्ताची ही कहाणी कथन हा सुद्धा एक अतिशय अप्रतिम असा आहे आणि सर्व कहाण्यांचा काळाच्या ओघात काही संदर्भ गेलेले आहेत, तर ते संदर्भ आपल्याला नव्याने प्रस्थापित करावे लागतील, नवे अर्थ त्याचे घ्यावे लागतील आणि काहीतरी नव्या मुलींना नवं काहीतरी द्यायचा आपण प्रयत्न करूया. आणि त्या दृष्टीने मी ह्या उपक्रमाकडे बघते आणि ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या आणि श्रवण करणाऱ्या अशा सर्व सत्संगधारेवरील सर्व सख्यांना मी प्रेमाने इथूनच आलिंगन देते. सख्यांनो, आज श्रियाळ षष्टी आहे, म्हणजे श्रावण शुद्ध षष्टी, बरं का? कालच नागपंचमी झाली, यानंतर आपण शिळासप्तमी, तर आपल्याला माहिती आहे शिळासप्तमीची सगळी, पण मध्ये जी श्रियाळ षष्टी असते ना ती आपल्या लक्षात येत नाही आणि त्याची कथाही पुष्कळांना माहिती नसते. पण आपली प्रिय सखी रूपा हिने मला गुगल गुरु महाराजांच्या करवी ही श्रियाळ षष्टीच्या कहाणीची माहिती करून दिली आणि म्हणूनच मी रूपाताईचेही मनपूर्वक अभिनंदन करते. तर आज आपण श्रियाळ षष्टीची कथा ऐकूया. या श्रियाळ षष्टीच्या तीन कथा सांगितल्या जातात. मला असं वाटतं की त्या तीन होण्याचं कारण काळाच्या ओघामध्ये त्याच्यात थोडा थोडा फरक पडल्यामुळे त्या तीन आहेत, पण मुळात ती एकच असली पाहिजे. कारण मी थोडीशी माहिती काढायचा प्रयत्न केला, त्यावेळेला मला कळलं की श्रियाळ राजा त्याचं पुण्यामध्ये मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते वर्षातनं या एकच दिवस म्हणजे श्रियाळ षष्टी जी आहे त्याच दिवशी ते उघडलं जातं आणि त्याची पूजा अर्चा सगळी केली जाते, आरती केली जाते आणि मग पुन्हा हे वर्षभर मंदिर बंदच असतं, इतकीच मला माहिती मिळाली होती. तर आता ह्या रूपातही आपल्याला जी माहिती दिली आहे ती बघूया आपण काय आहे ती. तर त्याच्यामध्ये ही जी श्रियाळ षष्टी आहे ना ती श्रावण षष्टी म्हणूनही काही ठिकाणी साजरी केली जाते आणि महाराष्ट्रातल्या काही भागातच साजरी केली जात असल्यामुळे पुष्कळ जण याबद्दल अतिशय म्हणजे अनभिज्ञच आहेत. काळाच्या ओघात काही काही कहाण्यांचे महत्त्व लोपच पावलं आहे आणि त्यापैकी ही पण एक आहे. या तीन श्रियाळ षष्टी म्हणून ज्या तीन कथा सांगितल्या जातात त्या अशा आहेत. एक श्रियाळ राजाची कथा, दोन श्रियाळ शेठ या व्यापाऱ्याची कथा आणि तीन म्हणजे व्यापारी म्हणजे तो सावकार असतो आणि तीन म्हणजे श्रियाळ राजाचा जो चिलया बाळ त्याची कथा. आता या कथा आपण क्रमाने पाहूया, बरं का? इसवी सन 1315 ते 1450 या 150-35 वर्षांच्या कालखंडामध्ये श्रियाळ राज कालखंडात एक राजा राज्य करीत होता आणि त्या अवधीमध्ये 1396 ते 1408 सतत 12 वर्षे खूप मोठा दुष्काळ पडला होता. आणि हा जो सतत 12 वर्षे पडलेला दुष्काळ हा दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून सर्वांना माहिती आहे. याच भयान अशा दुष्काळामध्ये प्रजा अतिशय संत्रस्त होती आणि भरडून निघत होती, गुरे ढोरले सगळे मरत होते. अशा वेळेला त्या प्रजेचे सगळी जी ही चालली होती प्रजेची रया ती त्याला श्रियाळ शेठला बघवत नव्हती. आपण त्याला सध्या तात्पुरतं राजाच म्हणूया ना. श्रियाळ राजा हा दानशूर, प्रजाहितदक्ष आणि निस्पृह होता आणि या काळामध्ये त्याने गावोगावी सर्व प्रजेला धान्य मिळावे अशी व्यवस्था केली होती आणि ही व्यवस्था त्याने सातत्याने 12 वर्षे चालवली. आत्ता आपल्याला आठवत असेल की कोविडमध्ये गावोगावी सर्वत्र धान्य पोचत करायचं काम भारत सरकारने केलं होतं, है ना? सगळेजण डाळ तांदूळ जिकडे तिकडे ते भरत होते आणि त्याचं करून कसं पोचतं करत होते त्याचे व्हिडिओसुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर तसं ह्या राजानं 12 वर्ष हे काम केलं
आणि मंगळवेढा जे गाव आहे त्या गावा ते गाव त्या संस्थामध्ये बिधेर येथे जो बादशाह राज्य करीत होता त्याच्या कानावर ही वार्ता गेली आणि मग त्याला श्रियाळ राजाचं कौतुक वाटलं, आदर वाटला आणि त्याने सन्मानाने श्रियाळ राजाला बेदरला बोलावलं आणि म्हणाला, मला तुमचा सत्कार करायचा आहे तर मी काय करू असं विचारलं. श्रियाळ शेठ त्यांना म्हणाले की तुमच्या तख्तावरती मला 3.5 तास बसवले तर मला ते आवडेल. म्हणजे बहुधा हा व्यापारी होता बरं का, सावकार किंवा व्यापारी, आणि त्याला आता त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मला माझ्या तुमच्या तख्तावर मला 3-3.5 तास बसवा. आणि आश्चर्य म्हणजे त्यानं मान्य केलं ते आणि त्याला तो जो बादशाह होता त्यानं तात्काळ ते मान्य केलं आणि स्वतः पाय उतार होऊन मोठ्या मानाने श्रियाळाला त्यांनी आपल्या सिंहासनावरती बसवलं. हे जे आऊट घटकेचं त्याला राज्य मिळालं ना 3.5 तासामध्ये, त्याचा त्यानं असा इतका सदुपयोग केला की श्रियाळ शेठनी दुरवस्थेत असलेल्या सर्व मंदिरांना, मशिदींना त्या बादशहाच्या खजिन्यातून देणग्या आणि इनामे देवविली. त्याची ती आऊट घटकेची म्हणजे 3.5 तासांची मुदत संपल्यावर मात्र लगेचच त्यानं ते बिदरचं तख्त आपणहून सोडलं आणि त्या बादशहाला ते परत केलं. असा हा जो राजा ह्या हे जे अलौकिकत्व त्यानं कार्य केलेलं आहे, त्या राजाचा उत्सव बोरगावला साजरा होतो. या राजाच्या अनेक कथा आहेत, त्याला कोणी सेठ म्हणतात, कोणी सावकार म्हणतात, कोणी राजा म्हणतात, पण त्याची कथा थोड्याफार फरकाने तीच आहे. कोणी श्रियाळ श्रेष्ठ असेही म्हणतात आणि कधी कधी अपभ्रंशाने श्रियाळ शिराळ शिराळ सेठ असाही त्याचा उल्लेख केला जातो. आता आपण दुसरी कथा पाहूया. आता दुसऱ्या कथेत सुद्धा पुन्हा तो दुष्काळच आहे बरं का. दुष्काळ शके 1396 ते 1408 मध्ये पडला होता, सतत 12 वर्ष. या दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये विजापूरला आदिलशाही राज्यामध्ये अराजक माजले. अन्न पाण्या वाचून लोक गुरे ढोरे सर्व मृत्युमुखी पडत होते. गाव सोडून कुठे कुठे अन्नाच्या शोधात फिरत होते. आपल्याला हे जे दुर्गादेवीचा दुष्काळ तो आणखी एका कथेमध्ये नेहमी सांगितला जातो, ती आपल्याला माहिती आहे की दामाजी पंतांची. आणि ते दामाजी पंत हे बादशहाच्या पदरी तिथे प्रांताधिकारी म्हणून नोकरी करत होते आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्याकडे जेव्हा लोक आले आणि म्हणाले की असे किती दैन्यावस्था चाललेली आहे, आपण काहीतरी करा, आणि बादशहाला बादशहाला परवानगी मागून ती परवानगी येईपर्यंत मध्ये वेळ गेला असता बराच आणि म्हणून दामाजी पंतांनी तिथली जी कोठार होती दोन मोठी मोठी, ती कोठार खाली करून दिली आणि विना त्यांच्याकडनं काहीही पैसे न घेता ते धान्य सगळं लुटवून नेलं लोकांकरवी. आणि मग दामाजी पंतांना अटक करून नेले होते. त्यावेळेला झाला महार पंढरीनाथ असं ती जी कथा आपण सगळ्यांना माहिती आहे, तर ते हा दुर्गादेवीच्या दुष्काळातलंच कथा आहे. आता म्हणजे आता जसा दामाजी पंत होते तसा हा श्रियाळ शेठ, म्हणजेच अनेक लोकांनी जे संपत्तिक स्थितीने चांगले होते त्यांनी आपल्या आपल्या परीने त्या दुष्काळामध्ये लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ह्यावेळेला शिवभक्त असलेला जो श्रियाळ शेष श्रेष्ठ नावाचा जो सावकार होता त्यानं आपली सारी संपत्ती आणि सगळं आपलं धान्याचं कोठार स्वतःचं जे होतं ते त्यानं लोकांना मोकळं करून दिलं. त्याची ही दानशूरता पाहून आदिलशहाने त्याला 1 दिवसासाठी राजा केले. बघा मघाशच्या कथेमध्ये तो 3.5 तासासाठी आऊट घटकेचा राजा केला होता आणि ह्या कथेत काय सांगितलंय की 1 दिवसासाठी त्याला राजा केले आणि आपले तख्त देऊ केले. त्या 1 दिवसामध्ये रयतेच्या हिताची अनेक कामे या श्रियाळ शेठ सावकाराने केली मात्र, आणि मग अर्थातच लोकांनी त्याला खूप डोक्यावर घेतले, त्याला त्याचं कौतुक केलं, प्रेम दिलं. का? कारण दुष्काळामध्ये त्यांची जी परवड होत होती त्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम यांनी मिटवल्यामुळे अर्थातच त्याला अशी लोकमान्यता आणि लोकप्रियता खूप मिळाली
परंतु ही जी लोकप्रियता, ही जी प्रसिद्धी, त्यामुळे त्याला श्रीयाळ शेट सावकाराला हर्षोन्माद झाला आणि त्या हर्षोन्मादामध्येच त्याचा मृत्यू झाला. म्हणून समर्थ आपल्याला जे सांगतात ना की वैराग्य हवं, वैराग्य हवं, ते कशासाठी? तर जर यश मिळालं तर ते यश डोक्यात जाऊ नये, याकरता वैराग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. काम करण्यासाठी विवेक आवश्यक असतो आणि काम केल्यानंतर जे यश मिळतं त्या यशाने आपण हुरळून जाऊ नये म्हणून वैराग्य आवश्यक असतं. परंतु ते ह्या राजाला ते माहीत नसावं किंवा त्याच्याकडे ते नसल्यामुळे त्याला हर्षोन्माद झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. आणि तो जो दिवस होता तोच श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणून ह्या षष्ठीला श्रीयाळ षष्ठी असे म्हणतात. श्रीयाळ श्रेष्ठ याचा अपभ्रंश होऊन शिराळ शेठ असे प्रचलित झाले. या शिराळ राजाचे किंवा श्रीयाळ शेठ सावकाराचे एक मंदिर आज पुण्यात आहे, मात्र संपूर्ण वर्षभरामध्ये ते फक्त श्रावण षष्ठीलाच उघडे असते, बाकी वर्षभर ते बंद असते. तिसरी कथा श्रीधर स्वामी नाझरेकर यांच्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आहे. ही हा श्रीयाळ राजा आणि त्याची राणी चांगुणा यांची ही कहाणी आहे. अनेक वर्षांनंतर त्यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी चिलया ठेवलं. हा चिलया बाळ खूप अतिशय गोड मुलगा होता आणि तो मोठा होत हो 4-5 वर्षाचा झाला असतानाची ही कथा आहे की हा राजा, श्रीयाळ राजा शिवभक्त होता तर शिवशंकर ठरवतात की ह्याची परीक्षा पाहूया आणि म्हणून ते त्याच्याकडे याचक म्हणून होतात. आता हा जो राजा होता ह्याची हे काय होती, ख्यातकीर्ती काय होती की तो कुणालाही याचकाला यातिथीला विनमुख जाऊ देत नसे. तेव्हा त्यांनी विचारलं आलेल्या याचकाला की तुम्हाला काय हवं, तर ते म्हणाले आम्हाला जेवण हवं आहे. मग म्हणून ते म्हणाले जेवण तर वाढतं की आम्ही हरकत नाही, त्यांना मानसन्मानाने बसवून घेतलं. तेव्हा ते म्हणाले तसं नाही, आम्हाला मांसाचं भोजन हवं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवशंकर हे तमोगुणी दैवत आहे आणि ते मांसभक्षण पण करतात आणि सोमरसपानसुद्धा करतात, तर त्यांनी तिथे मांसाची मागणी केली. तर हे म्हणाले हरकत नाही, मांसाची तुम्हाला हवी तर आम्ही देऊ शकतो. पण ते म्हणाले तसं नाही चालणार, तुमचा जो मुलगा आहे त्या मुलालाच तुम्ही मारून त्याचंच मांस आम्हाला, त्या मांसाचंच आम्हाला जेवण द्या. आता मात्र ह्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आता काय करावं कळेना. तेव्हा मग त्यांनी ते मोठ्या कष्टाने, कारण आपलं ब्रीद आहे ते ब्रीद की अतिथी विनमुख पाठवायचा नाही, म्हणून ते ब्रीद सांभाळण्यासाठी त्यांनी तो अनेक वर्षांनी झालेला जो गोड असा बाळ होता त्या बाळाला त्यांनी हे करून त्याचं मांस काढून घेऊन त्या मांसाचं शिजवलं. बाळ अर्थातच मृत झाला आणि ते मांस त्या पानावरती वाढलं. शिवपार्वती दोघेही तिथे आलेले होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं की हा लगेच म्हणायचा, डोळ्यात पाणी असेल तर मला नको, मी हा चाललो, त्यामुळे हसतमुखानेच तुम्ही मला वाढा. अशा रीतीने त्यांनी ते त्यांच्याकडनं ते अवघड कार्य करून घेतलं. आणि मग ज्यावेळेला प्रत्यक्ष ते भोजनासाठी बसले त्यावेळेला ते म्हणाले निपुत्रिकाकडे आम्ही जेवत नाही, असं म्हणून ते एकदम पानावरनं उठले. आता मात्र राजाची अगदी ही झाली, खूपच तो असहाय्य झाला, कळवळला की आपण यांना आतिथ्यांचं करण्यासाठी आपण आपल्या अशा गोड अशा छान बाळाला सुद्धा मारलो आणि आता ते म्हणतात निपुत्रिकाकडे आम्ही जेवत नाही, आता काय करायचं. त्यांनी त्यांच्या पायाशी लोळण घेतली. तेव्हा ते म्हणाले अरे असं काय करतोस, हाक मार तुझ्या बाळाला, चिलयाला. तर त्यांना बघते त्यांच्या तोंडाकडेच बघायला लागले आलेल्या अतिथीच्या. ते म्हणाले मी सांगतो ना हाक मार. आणि ह्याने हाक मारल्याबरोबर ते चिलया बाळ तो धावत आला आणि त्यानं आईच्या गळ्याला मिठी घातली. अशी ती कथा आहे चिलया बाळाची. आता आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं ना ह्या कथांचं की ह्या अशा काय कथा आहेत. तर मला स्वतःला, मी ह्याच्यावरती विचार केला, मी आजपर्यंत कीर्तनात कधीही ही कथा सांगितलेली नाही, कारण जोपर्यंत आपल्याला त्यातलं तत्व समजत नाही ना तोपर्यंत आपण लोकांना काय सांगणार आहोत. पण मला असं वाटलं की मी ह्याच्यावर विचार करताना नंतर मला असं जे वाटलं ते मी सांगते की लोकांनी शाकाहाराकडे वळावं आणि म्हणून हा कथाभाग आलेला आहे. आणि त्यात त्याच्या मुलाचंच ते मांस मागतात, म्हणजे ह्याचा अर्थ काय की एरवी इतर प्राणी मारून आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, कारण
इतर प्राण्यांना मारतो, पण आपल्याच घरातलं आपल्याच बाळाला मारून ज्या वेळेला मांसाहार आपण करणार असलो तर काय होतं? त्याचा एक त्यांना धडाच दिला जवळजवळ. आणि मग मला असं वाटलं की नुसतं हे मांसाहारी लोकांना त्यांनी की ते सजीव बाळ आहे, त्या सजीव बाळाला मारून तुम्ही आतिथ्याला जेवायला वाढता आहात, तर त्यावेळेला ते मांसाहार कसा चुकीचा आहे? जिवंत असलेलं व्यक्ती बाळ मारून त्यांना वाढणं किती चुकीचं आहे. तर आत्ता आपल्याला तुम्हाला आठवत असेल की आहारामध्ये आपण छोटे छोटे कणसं असतात ना, काय त्याला म्हणतात, छोटे छोटे कणसं, बेबी कॉर्न, काय त्याचं नुसतं क्रेज आहे लोकांना बेबी कॉर्नचं. अरे जे आलेलं आहे ते कळ्या तोडतात फुलांच्या, किंवा भाज्यासुद्धा कोवळ्या कोवळ्या असताना तोडतात. तर त्यावेळेला आपल्या मनात हे येतं का की त्यांची पण एक जीवनाची अशी एक ही आहे लाईफ सायकल आहे, आणि ती लाईफ सायकल त्यांना पूर्ण करायची असते, आणि ती आपण त्यांना पूर्ण करू देत नाही. ते कोवळे कोवळं सगळं असतानाच आपण ते तोडून घेतो, आणि आपण आपल्या वैषयिक उपभोगासाठी आपण ते सगळं करत असतो. तर तेव्हापासून ही चिल्याबाळाची कथा ऐकल्यापासून मला भाजी चिरताना सुद्धा अतिशय वाईट वाटतं. आणि त्यावेळेला मला एक कथा आठवते की कमाल कबीरांचा मुलगा आहे कमाल, तर तो म्हणाले कबीर, अरे गाईला चारा घालायला आपल्याकडे चारा नाही, तर कमाल जा थोडंसं गवत कापून आण. हा गवत कापायला गेला तर तिथे धुकं पडलेलं होतं, त्या धुक्याचं त्या गवताच्या पात्यांवरती थेंब पडले होते दवाचे, आणि हा तिथे गेल्यानंतर ते थरथरायला लागली गवताची पाती, ती वाऱ्यामुळे थरथरत होती, पण कमालला असं वाटलं की माझ्या हातातला हा सुरा पाहून ही गवताची पाती थरथरत आहेत, आणि म्हणून तो तसाच गवत न कापता परत येतो. तेव्हा कबीर म्हणतात का रे गायींसाठी चारा आणला नाहीस? तर तो म्हणाला की मला बघून त्या गवताच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते थरथर कापायला लागले. ते हा देख पाहता तर मोहे देखत रोवे घास, त्यांचं ते दुःख मला बघवलं नाही म्हणून मी चारा न घेता आलो. तर असं हे जी सजीवता जी जिथे जिथे भरलेली आहे त्या सजीवतेचं आपल्याला एक कृतज्ञता हवी की जीवो जीवस्य जीवनम. आपण भाजी पाला चिरून खात असतो त्यावेळेला ती कृतज्ञता आपल्या मनामध्ये तेवढी येते का? आपण खरंच नमस्कार करतो जेवणाच्या वेळेला. आता असो माझा विषयांतर थोडं झालं, तर अशा या कथा निराळ्या भिन्न भिन्न अशा कथा जरी असल्या तरी त्याचं सर्वांचं तात्पर्य एकच आहे, परोपकार, सेवाधर्म. आणि दुसऱ्याचं जे दुःख आहे ते आपल्याला स्वतःला जाणवलं पाहिजे. परदुःखे दुःखावे आणि परसुखे सुखावे अशी आपल्याला आली पाहिजे. म्हणून श्रियाळ सेठ हे शिवभक्त होते, म्हणून ते शंकरोबा किंवा सक्रोबा म्हणूनही ओळखले जातात. श्री क्षेत्र जेजुरी येथे जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये आजही सक्रोबाचे पूजन केले जाते. श्रियाळ श्रेष्ठचा घरे धान तिथले जे लोक आहेत ते त्याचा राजवाडा उभा करतात, आणि त्या राजवाड्यामध्ये त्यांनी जी खोल्या असतात त्या धान्यांनी भरतात, आणि त्या राजवाड्यामध्ये मधोमध शिवलिंग स्थापन करतात. सर्व धान्य ही मातीच्या भांड्यांमध्ये भरून ठेवतात आणि त्याच्या वरील भागामध्ये श्रियाळाची मूर्ती बसवली जाते. मंदिरातील सदरेवरती कोळी समाजातील लांची कुटुंबातील व्यक्ती ती हवेली डोक्यावर घेऊन त्या मंदिराची प्रदक्षिणा करतात आणि पायरीच्या मार्गाने नगरपेठेतील लोंढी ओढ्यानजीकच्या चिलण बाळाच्या विहिरीत त्याचे विसर्जन करतात. आरती होते आणि सगळे पुजारी आपले मंत्र आणि आरती म्हणतात आणि तरुणाई ढोल सनई वाजवून त्यामध्ये सामील होतात. आणि काही ठिकाणी उमा महेश्वराची पंचोपचारी वा दशोपचारी पूजा करून वर्णवायनही दिले जाते. अशा तऱ्हेचा हा सगळा उल्लेख आहे. 10 मिनिटाचं कथन खरं म्हणजे 20 मिनिटापर्यंत लांबलेलं आहे, क्षमा करा मला. पण अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्व ज्या जसं श्रियाळ राजाने सर्वांना सुखी केलं तसं तुम्हा आम्हाला सर्वांना सुखी व्हा करावं अशी त्या परमेश्वराकडे मी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी आता वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.